धुळे येथे शेतकरी संमेलनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ललित बहाळे यांच्या नेतृत्वात व सोबत श्रीमती सीमाताई नरोडे अध्यक्ष महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री शशिकांत भदाने धुळे बाजार समितीच्या माथाडी कामगारांच्या एका अधिकारशाही विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन अतिशय आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले. शहरालगत असलेले प्रतापनाना महाले हे शेतकऱ्यांना खर्चाच्या व भावाच्या दृष्टीने कांदा विक्रीसाठी फायद्याचे असून देखील हितचिंतकांनी हे मार्केट बंद पाडून सील केले होते. शेतकरी संघटनेने प्रशासनाला सील तोडावयास भाग पाडून मार्केट अध्यक्ष ललितदादा बहाळेंनी पहिली बोली लावून व कांदे खरेदी करून लगोपाठ 2 दिवस थांबून आम्ही महाले कांदा मार्केट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पूर्ववत सुरू केले. नंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांच्याकडे माथाडी कायद्याचे पुन्हा निरीक्षण करण्याची मागणी केली किंवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कायद्याची गरज राहिली नाही म्हणून हा कायदाच रद्द करा असे सांगितले. कारण या खाजगी मार्केटमध्ये 50 क्विंटलला जर 50 रुपये खर्च आहे तर बाजार समितीमध्ये ₹4,300 येतो म्हणून असा माथाडी कायदा रद्द करावा. संघटना नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजे आपल्या शेतीमालाच्या व्यापारासाठी संबंधाने याची आग्रही राहिली आहे. आज इथं धुळ्यामध्ये असं दिसते आहे की काही लोक एकच मार्केट कमिटी राहावी याचा आग्रह करण्यासाठी विविध कृत्या करत आहेत. इथे आता माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणे आणि माथाडी कामगार म्हणजे माझ्या मते तर माथाडी कामगार नावाची आता काही जमात तशी शिल्लक राहिलेली नाही. हे लोक बिल्ले विकतात आणि दुसऱ्यांना काम करायला देतात आणि असं संरक्षण असं जर का कोणाला मिळत असेल आणि माथाडी कामगार काही फक्त नोंदणीकृत माथाडी लोकच काही कामगार असतात असं नाही. माथाडी कामगार असतात इतरही लोक जे ओझं उचलतात तेही माथाडी असतात त्यांचं पण संरक्षण झालं पाहिजे त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे. यासाठी जे काही विविध बाजार समित्या खाजगी बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये निघत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विकण्यासाठी पर्याय मिळतो त्याच्यामुळे त्याचा ग्राहक वर्ग वाढतो आणि त्याचा भाव टिकून राहतो. त्याच्या भावासाठीचं हे आंदोलन आहे आणि या आता आम्ही कलेक्टरांना सांगायला जातो आहे की हा कायदा जो आहे हा शेतकरी विरोधी कायदा आहे. माथाडी कामगार कायद्याच्या संबंधी आता सरकारने पुनरावलोकन करावं. जर का एका मार्केट कमिटीमध्ये 50 रुपयामध्ये त्याचं सगळं होत असेल आणि तितकाच माल विकायचा असेल तर त्याला 4,000-4,500 रुपये खर्च येत असेल तर या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि कोण खरे माथाडी कामगार आहेत आणि कोण कामगार नाहीत याची सुद्धा शहानिशा करणं आता गरजेची आहे असं आम्हाला वाटतं. या आंदोलनामुळे संबंध लेबर लॉसच्या संबंधाने त्याच्यात सुद्धा रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे. कारण हे सगळे कायदे आता त्याचा गैरवापर करणे म्हणजे आदरणीय अण्णासाहेबांनी जे काही माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं काम केलं त्या कामगार त्यांच्या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम या सगळ्या माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून लोक करतायत त्याला आळा घातला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे आणि सरकारने याच्यावर या कायद्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे किंवा हा कायदाच मुळामध्ये रद्द केला पाहिजे अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. एकाच बाजार समितीत ज्या व्यापाऱ्यांकडे लायसन आहेत ते ठरवून शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडतात असा आमचा यांच्यावर आरोप आहे. आणि शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध व्हावे, शेतकऱ्यांना जिथं पाहिजे तिथं शेतकरी त्याचा माल विकला पाहिजे आणि विकत घेणारेही तयार झाले पाहिजे. त्याच्यासाठी माथाडींनी मध्ये येऊन शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी तो माल बाजार समितीच्या आवारातच विकावा याच्या विरोधात आम्ही इथं आलेलो आहे. आणि जर शेतकऱ्याची लूट होत असेल तर शेतकरी संघटना कायम त्यांच्या पाठीशी राहील. याचा तोटा सगळ्यात जास्त शेतकरी महिलांना भोगावा लागतो. कारण की एक ट्रॉली जर समजा आणून 50 रुपये खाजगी बाजार समितीत खर्च होत असेल तोच जर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे 4,500 रुपये जात असेल तर ते पैसे शेतकऱ्याच्या घरात कमी येतात. इवन त्याच्या शेतकऱ्याच्या महिलेला त्याचा तोटा सहन करावा लागतो. म्हणून महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून मी सदैव खाजगी बाजार समित्यांचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहावे याच्यासाठी इथं आंदोलन आले आहे. एक मिनिट सर, एक मिनिट.